जत्राट येथे महात्मा बसवेश्वर नूतन इमारतीचा पायाभरणी शुभारंभ सोहळा संपन्न. कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती. श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निप्पाणी शाखा जत्राट तालुका निप्पाणी या संस्थेच्या माध्यमातून सर्वांनी उत्तम पद्धतीने विकास करून घ्यावा व संस्थेचा आलेख हा प्रगतशील ठेवावा असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉक्टर सी बी कुरबेट्टी यांनी व्यक्त केले. ते जत्राट येथे श्री महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द सहकारी नियमित निप्पाणी शाखा जत्राट येथे नूतन इमारतीच्या पायाभरणी प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रताप पट्टनशेट्टी यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. जत्राट पीकेपीएसचे चेअरमन रमेश भिवशे यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. पुढे बोलताना डॉक्टर कुरबेट्टी म्हणाले, या संस्थेने उत्तम प्रगती केलेली असून नूतन इमारतीच्या पायाभरणी प्रसंगी विशेष आनंद होत असून पुढील काळामध्ये सर्वतोपरी सहकार्य करत राहणार असल्याचे सांगितले. जबाबदारी फार मोठ्या चांगल्या पद्धतीने पेललेली आहे, म्हणून तर आपण त्यांना ही जागा द्यायचं ठरवलं आमच्या संस्थेतर्फे आणि त्याचा आज आपण पायाभरणी करतोय. एक सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे या प्रसंगाच्या निमित्तानं की ज्यावेळेला एखाद्या आपण इतके खर्च करतो एका संस्थेसाठी एका बिल्डिंगसाठी वगैरे तर आपोआप जबाबदारी पण तुमची वाढलेली असते. त्याप्रमाणातच पुढं सुद्धा तुमचं काम वाढलं पाहिजे. लोन आपण चांगल्या पद्धतीने देऊया, प्रॉफिट मार्जिन वाढलं पाहिजे, डिपॉझिट्स वाढले पाहिजेत हे मला वाटतं सांगायचं काही मला गरज वाटत नाही या प्रसंगी, कारण सगळ्यांची मुलं चांगली आहे ते डायरेक्टर्स लोक त्याचा संपूर्ण आमचा विश्वास आहे आणि त्याच्याबरोबर त्यांना सतत जे मार्गदर्शन असतं आमच्या या बोर्डाचं हेड ऑफिसच्या बोर्डाचं त्यांचंसुद्धा फार चांगलं लक्ष असतं आणि सर्वांच्या सहकार्याने मला वाटतं आपण ही अशी असं कार्यक्रम करू शकलो आहे. त्याच्यापेक्षा आणि पुढे जाऊया, आणि काय तुम्हाला मदत असेल आम्हाला सांगा, आम्ही संस्थेरूपे तुम्हाला मदत सतत देत जाऊ आणि आम्हाला बोलवल्याबद्दल मी तुमच्या भविष्यसाहेबांचं मला वाटतं फाउंडर डायरेक्ट होतं ना चेअरमन, तर फाउंडर चेअरमन आमचे हेच होते, त्यामुळे मला वाटतं पाया चांगला बसला आहे आमचा. या प्रसंगी जत्राट पीकेपीएस चेअरमन रमेश भिवशे श्रीकांत अण्णा परमणे यांनी मनोगतातून संस्थेच्या प्रगतीविषयी आढावा घेतला. आज काहीचा शुद्ध पाडवा या मुद्द्यावर आपल्या सर्वांच्या उपस्थितीत श्री महात्मा बसवेश्वर सोसायटी ब्रँच जत्राट याचा आज पायाभरणी शुभारंभ. तर खरोखर येथील जे काय जत्राची संस्था आहे ते खरोखर उत्कृष्ट चालवले आहे म्हणजे बागेवाडीच्या मार्गदर्शनाखाली. त्याचप्रमाणे ही वास्तू जी आहे ती लवकरात लवकर होईल. अमरनाथ बागेवाडी, त्यानंतर किशोर पाली, प्रताप पटनशेट्टी, दुमाले साहेब आणि आमच्या संस्थेचे चेअरमन श्रीनाथ कलोळे व उपस्थित सर्व संचालक बोर्ड व महिला, आज मला वाटतं संस्था चालू करून 11 वर्षे झाली. तर संस्थेच्या माध्यमातून कमीत कमी 6-7 कोटी ठेवी जमा असून 4-5 कोटी लोन दिले आहे. तरी संस्थेची घोडदौड ही चालू आहे आणि संस्थेला वरील निपण शाखेचे मार्गदर्शन सर्व संचालक चेअरमनांचे असल्यामुळे आज ही या ठिकाणी नवीन जागा घेऊन या ठिकाणी नवीन बिल्डिंग उभारण्याचा प्रकल्प आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर घडलेला आहे आणि इथे उपस्थित सर्व निपाणी शाखेचे बँकेचे सर्व चेअरमन व संचालक उपस्थित राहिल्याबद्दल सुद्धा ह्या पाडव्यानिमित्त त्यांना सर्वांना शुभेच्छा देऊन आमची बिल्डिंग लवकर लवकर पुढच्या वर्षी ह्या जागेवरती आपण बिल्डिंग उभारून गुढीपाडव्याची ह्या वर्षी पुढच्या वर्षी पूर्ण होईल अशी सर्व निपाणीच्या संचालकाच्या वतीनं व यावेळी उपस्थितांच्या हस्ते मान्यवरांचा पुष्पहार घालून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्य शाखेचे व्हाईस चेअरमन किशोर बाली, डॉक्टर सी बी कुरबेट्टी, महेश बागेवाडी, श्रीकांत अण्णा परमणे, प्रताप पट्टनशेट्टी, सदानंदांना दुमाले, कॉन्ट्रॅक्टर सोमनाथ परमणे, रमेश भिवशे, जत्राट शाखा चेअरमन श्रीनाथ कल्लोळे, शशिकांत जबडे, विश्वास माळुंगे, सतीश पाटील, शिवगोंडा पाटील, अशोक हरदारे, भैया कुलकर्णी, राघवेंद्र कांबळे, प्रकाश जबडे, संजय करुणुरे, कृष्णराज सागर जबडे, प्रशांत चेंडके, सुधाकर कुलकर्णी, सभासद आणि ठेवीदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार मॅनेजर विशाल जासूद यांनी मानले.